चला आज आपण नवीन वाक्य शिकूया। अगोदर आपण काय करायचंय, वाक्य वाचायचं आहे। वाचल्यानंतर त्यावर विचार करायचा आहे। काय विचार करायचे, ते वाक्य कोणत्या काळातील आहे। अगोदर आपल्याला काळ समजलं पाहिजे। आज आपण शाल हे सहकारी क्रियापद वापरून वाक्य तयार करणार आहोत। शाल आणि वीर ही सहकारी क्रियापदे केव्हा वापरतात, तर भविष्यकाळी वाक्यासाठी। पाहिलं, मी लाईट चालू करू का, करू का, अजून मला पुढे करायचंय, म्हणजे हे आहे साध्या भविष्यकाळातील प्रश्नार्थक वाक्य। कारण लाईट चालू करू का आलेला आहे, म्हणजे हे आहे प्रश्नार्थक वाक्य। जर प्रश्नार्थक वाक्य असतील तर सहकार्य क्रियापद एक नंबरला येतात। साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य असतील तर डू किंवा डज हे सहकार्य क्रियापद एक नंबरला। साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य असतील डिड हे सहकार्य क्रियापद एक नंबरला। आणि साध्या भविष्यकाळातील प्रश्नार्थक वाक्य असतील तर शाल किंवा विल हे सहकार्य क्रियापद एक नंबरला। बघायचं, डू आणि डज हे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी एक नंबरला येतात आणि डिड हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि विल किंवा शाल शाल हे आहेत साध्या भविष्यकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी एक नंबरला येतात। मग इथं हे साध्या भविष्यकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहेत, म्हणजे इथं एक नंबरला शाल घ्यायचं आहे आपल्याला। शाल करता सहकारी क्रियापदानंतर करता येत असतो। शाल लाईट चालूला, लाईट चालूला काय करायचं, टर्न ऑन द लाईट, टर्न ऑन म्हणजे चालू करणे, ओएन ऑन म्हणजे चालू करणे। शाल टर्न ऑन द लाईट, द लाईट त्याला आय जी एच टी लाईट पाहिजे। टर्न ऑन म्हणजे चालू करणे। शाल टर्न ऑन द लाईट, मी लाईट बंद करू का। मग इथं हे देखील साध्या भविष्यकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे। भविष्य काय म्हणलं की शाल किंवा विल हे सहकारी क्रियापद एक नंबरला येणार आहे। आता इथं शाल येणार आहे, एस एच ए डबल एल। शाल नंतर करता, करता कोण आहे, मी, मीला आय, शाल शाल आणि विल हे आय आणि वी साठी वापरतात। शाल टर्न ऑन म्हणजे चालू करणे, इथं बंद करायचं आहे, मग टर्न ऑफ म्हणायचं, टी यू आर एन टर्न ओ डबल एफ ऑफ, टर्न ऑफ म्हणजे बंद करणे, टर्न ऑन टर्न ऑफ। शाल टर्न ऑफ द लाईट, पाहिजं मी लाईट चालू करू का, शाल टर्न ऑन द लाईट, मी लाईट बंद करू का, शाल टर्न ऑफ द लाईट। साध्या भविष्यकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहेत, म्हणून एक नंबरला शाल हे सहकारी क्रियापद आलेले आहे दोन्ही वाक्यात। त्यानंतर करता, डिड यू अंडरस्टँड, वाक्य पहा, मी पंखा चालू करू का, मी पंखा बंद करू का, करू अजून पुढे मला करायचंय, मी विचारत आहे, पुढे करण्यासाठी मी विचारत आहे, म्हणजे हे आहे साध्या भविष्यकाळातील प्रश्नार्थक वाक्य। साध्या भविष्यकाळातील प्रश्नार्थक वाक्य म्हणजे एक नंबरला शाल किंवा विल ही सहकारी क्रियापद। पहा इथं डू हे सहकारी क्रियापद केव्हा येतो, साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी एक नंबरला। डज हे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी, म्हणजे हे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी एक नंबरला येतात। डीड एक नंबरला केव्हा येतो, डीड हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी एक नंबरला। शाल आणि विल केव्हा येतात, साध्या भविष्यकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी एक नंबरला। म्हणजे हे वाक्य आहेत साध्या भविष्यकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहेत, म्हणजे एक नंबरला येतात। शाल घेऊया, एस एच ए डबल एल शाल। शाल झाल्यानंतर करता, करता मी आहे, शाल पंखा चालू, चालूला टर्न ऑन, टर्न
हो शल आहे तर नाव अंदर फॅन 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 म्हणजे पंखा टर्न ऑन लक्षात ठेवा टर्न ऑन म्हणजे चालू ऑन म्हणजे चालू मी पंखा बंद करू का शल आहे शल ए डबल एल शल हे साहाय्यकारी क्रियापद एक नंबरला आलेला आहे कारण हे साध्या भविष्यकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य असेल एक नंबरला साहाय्यकारी क्रियापद येणार शाल झाल्यानंतर करता शलाय टी यू आर एन टर्न ऑफ म्हणजे बंद करणे टर्न ऑन म्हणजे चालू करणे टर्न ऑफ म्हणजे बंद करणे शलाय टर्न ऑफ द फॅन मी खिडकी उघडू का मी खिडकी उघडू का अजून मला पुढे विचार मी उघडण्यासाठी विचारत आहे पुढे उघडण्यासाठी विचारत आहे म्हणजे हे साध्या भविष्यकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे का प्रश्नार्थक वाक्य तयार झालेलं आहे मग साध्या भविष्यकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी एक नंबरला शाल किंवा होईल म्हणजे आ या कर्त्यासाठी शाल येणार आहे ए डबल एल शलाय शलाय बघा मी जाऊ का मी येऊ का शलाय गो शलाय कर असं तुम्ही प्रश्न विचारत जा शलाय खिडकी उघडणे उघडण्याला काय म्हणायचं ओपन म्हणायचं शलाय ओपन द विंडो शलाय ओपन द विंडो बघा इथं शाल हे साध्या भविष्यकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी एक नंबरला येतो त्यानंतर करता येतो शलाय ओपन द विंडो आता शलाय ओपन द असं नाही टर्न ऑन टर्न ऑफ असं जर आपण वळवतो त्याला टर्न ऑन टर्न ऑफ म्हणायचं शलाय टर्न ऑन द विंडो म्हणायचं नाही शलाय ओपन द विंडो मी खिडकी बंद करू का मग एक नंबरला काय येणार आहे हे आहे साध्या भविष्यकाळातील प्रश्नार्थक वाक्य भविष्य काय म्हणलं की शाल किंवा विल हे साहाय्यकारी क्रियापद आणि प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणलं एक नंबरला येणार शलाय एस एच ए डबल एल शलाय बंद करू का शर्ट एस एच यू टी शर्ट म्हणजे बंद करणे क्लोज बंद करणे शलाय शट द विंडो डब्ल्यू आय एन डी ओ डब्ल्यू विंडो म्हणजे खिडकी बघा ओपन म्हणजे उघडणे शट म्हणजे बंद करणे अपोजिट वर्ड्स पण होते इथं ओपन शट ओपन क्लोज शलाय ओपन द विंडो शलाय क्लोज द विंडो मी जाऊ का मी तुमच्यासोबत खेळायला आले आता माझी वेळ झाली मी जाऊ का असं तुम्ही बोलत असता मी येऊ का तुम्ही खेळताना मी पण येऊ का मी येऊ का पाहायचं मी जाऊ का साध्या भविष्यकाळातील प्रश्नार्थक वाक्य भविष्यकाळ म्हणलं की शाल किंवा विल हे साहाय्यकारी क्रियापद डोळ्यासमोर आणायचं प्रश्नार्थक वाक्य म्हणलं की एक नंबरला आणायचं ते शलाय शाल ए डबल एल शाल आय साहाय्यकारी क्रियापदानंतर करता शलाय गो शलाय गो बघा शाल किंवा विल आलं तर क्रियापदाचे पहिले रूप येतो शलाय गो मी येऊ का एक नंबरला काय येणार आहे शाल येणार आहे का तर साध्या भविष्यकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे भविष्यकाळ म्हणलं की शाल किंवा विल हे साहाय्यकारी क्रियापद येतात पण एक नंबरला केव्हा येतात एक नंबरला साध्या भविष्यकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी शलाय कम सीओ एम ई कम म्हणजे येणे शलाय कम शलाय गो शलाय कम मी खाऊ का काहीतरी आणून ठेवलेलं असेल मग आपण काय विचारतो मी खाऊ का हे आहे साध्या भविष्यकाळातील प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे थोडं विचार करा भविष्यकाळ आहे म्हणजे शाल किंवा विल हे साहाय्यकारी क्रियापद येणार प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून ते एक नंबरला येणार शलाय ए डबल एल शलाय खाणेला ईट ई ए टी ईट हे क्रियापदाचे पहिलेच रूप येणार आहे साध्या भविष्यकाळामध्ये क्रियापदाचे पहिलेच रूप येतो विल नंतर क्रियापदाचे पहिलेच रूप शाल नंतर क्रियापदाचे पहिले रूप शलाय ईट मी पाणी पिऊ का एक नंबरला काय येणार एक नंबरला शाल येणार का
साध्या भविष्यकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे। प्रश्नार्थक वाक्य असेल सहाय्यकारी क्रियापद एक नंबरला येणार। चलाय ड्रिंक वॉटर, डी आर आई एन के ड्रिंक हे क्रियापदाचे पहिले रूप आहे। चलाय ड्रिंक वॉटर, डब्ल्यू ए टी ई आर वॉटर म्हणजे पाणी, ड्रिंक वॉटर म्हणजे पाणी पिऊ। चलाय ड्रिंक वॉटर, मी पाणी पिऊ का? मी आता सुरू करू का? सुरू करू का? मी आता थांबू का? संपलं का आता? थांबू का इथं? बघा मी आता सुरू करू का? आज मी जे काय शिकवत आहे ते वाक्य सगळे साध्या भविष्यकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहेत। साध्या भविष्यकाळ म्हटलं की विल किंवा शाल हे सहाय्यकारी क्रियापद, आणि प्रश्नार्थक वाक्य म्हटलं की एक नंबरला सहाय्यकारी क्रियापद। आता मी आता सुरू करू का? शाल आय, शाल आय सुरू करणे, स्टार्ट, एस टी ए आर टी, स्टार्ट, आताला नाव, एनओ डब्ल्यू नाव म्हणजे आता। चलाय स्टार्ट ना, मी आता थांबू का? चलाय, चल एक नंबरला काय आलेला आहे? साध्या भविष्यकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून एक नंबरला आलेला आहे। चलाय स्टॉप, एस टी ओ पी स्टॉप म्हणजे थांबणे, स्टार्ट, स्टॉप क्रियापदाचे पहिलेच रूप येणार आहे साध्या भविष्यकाळामध्ये। चलाय स्टॉप ना, आताला नाव, एनओ डब्ल्यू नाव म्हणजे आता। Shall I start now? Shall I stop now? आता आपण पायी जायचं का? जायचं का? म्हणजे हे मला पुढे जाण्यासाठी मी विचारत आहे, म्हणजे हे साध्या भविष्यकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे। साधा भविष्यकाळ म्हटलं की शाल किंवा विल हे सहाय्यकारी क्रियापद, पण प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणजे सहाय्यकारी क्रियापद एक नंबरला येणार। आय आणि वी साठी शाल हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात। आता एक नंबरला काय येणार आहे? शाल येणार आहे। ए डबल एस शाल आलं, त्यानंतर करता कोण आहे? तर आपण, आपणला वी, शाल वी सहाय्यकारी क्रियापदानंतर करता येतो। शाल वी आता जायचं का? शाल वी गो, जीओ गो म्हणजे जाणे। शाल आलं तर क्रियापदाचे पहिले रूप, शाल वी गो। आता पायीला काय म्हणायचं? ऑन फूट म्हणायचं, ऑन फूट। बस ने जायला बाय बस, बाय बायसिकल, बाय ट्रेन, बाय म्हणतो, पण चालत जायला, पायी चाल, पायी जायचं आहे म्हणजे इथं ऑन म्हणायचं, ऑन फूट, ऑन फूट, हे लक्षात घ्या तुम्ही, ऑन फूट, चालत जायला ऑन फूट म्हणायचं। शाल वी गो ऑन फूट नाउ? आता आपण चालत जायचं का? पायी जायचं का? शाल वी गो ऑन फूट नाउ? मी घेऊ का? शाल आय टेक? मी देऊ का? शाल आय गिव? मी खेळू का? शाल आय प्ले? मी लिहू का? शाल आय राईट? मी वाचू का? शाल आय रीड? मी चित्र काढू का? शाल आय ड्रॉ अ पिक्चर? मी कापू का? शाल आय कट? मी पुसू का? शाल आय वाईप? मी आणू का? शाल आय ब्रिंग? मी झाडू का? शाल आय स्वीप? शाल आय स्वीप?